मेरे प्रियजन, मैं हूँ सतीश, स्टीजे एचपीएस सिरगिरे। बच्चे अब देखिए, मैं भी नाम कमाता, पाठ चार, पाठ चार, मैं भी नाम कमाता। इस पंक्ति का लेखक का नाम है डॉक्टर दिविक रमेश, डॉक्टर दिविक रमेश। ओके बच्चे, देखिए पहला कविता अच्छे डॉक्टर दिविक रमेश जी हिंदी के प्रसिद्ध कवि तथा भाला साहित्यकार है। आपकी प्रसिद्ध रचना खंड खंड अग्नि। प्रस्तुत कविता आपके 101 बाल कविताएं संग्रह से ली गई है। को देखिए, डॉक्टर दिविक रमेश जी हिंदी के प्रसिद्ध कवि तथा बाल साहित्यकार हैं। डॉक्टर दिविक रमेश जी अवरु हिंदी साहित्यद प्रमुख प्रसिद्ध कविगळु जोतेयल्लिये बाल साहित्यकाररु कूड हौदु। आपकी प्रसिद्ध रचना खंड खंड अग्नि है। इवर प्रमुख कृति यावुदु, रचने यावुदु अंतंद्रे खंड खंड अग्नि। खंड खंड अग्नि। इवर प्रमुख रचने यावुदु अंतंद्रे खंड खंड अग्नि। इदु इवर प्रमुख रचने। हागे प्रस्तुत कविता मैं भी नाम कमाता इस पद्य भाग 101 कविताएं, 101 इस पद्य भाग मैं भी नाम कमाता इस पद्य भाग 101 बाल कविताएं संग्रह से ली गई है। मतलब इल्ली कोट्टतक्कंत पद्य एनिदे मै भी नाम कमाता ई पद्यवु 101 बाल कविताये ई ओंदु संग्रह कविता संग्रहदिंद आयिदुकोंडलागिदे। ओके बच्चे, एक बार मैं इस पद्य को पढ़ता हूँ। देखिए पाठ चार, मैं भी नाम कमाता डॉक्टर दिविक रमेश। रोज रोज सीमा की कब्रें सुन सुन कर मन नन्हा मेरा मुस कर रह जाता। अगर ना होता छोटा बच्चा तो लेकर बंदूक हाथ में मैं भी नाम कमाता। झटपट होकर बड़ा फौज में एक यही बस मन में आता मैं भर्ती हो जाता। माँ कितनी खुश होती जब मैं एक बड़ा सा पुरस्कार राष्ट्रपति से पाता। और एक बार देखिए बच्चे, रोज रोज सीमा की खबरें सुन सुन कर मन तन्हा मेरा मुस कर रह जाता। अगर ना होता छोटा बच्चा तो लेकर बंदूक हाथ में मैं भी नाम कमाता। रोज रोज सीमा की खबरें सुन सुन कर मन तन्हा मेरा मुस्कर
होकर बड़ा फौज में, झटपट होकर बड़ा फौज में, एक यही बस मन में आता, एक यही बस मन में आता, मैं बत्ती हो जाता, मैं बत्ती हो जाता। रोज रोज सीमा की कमरे सुन सुन कर मन नन्हा मेरा, मुस मुस कर रह जाता, मुस मुस कर रह जाता। माँ कितनी खुश होती, माँ कितनी खुश होती, जब मैं एक बड़ा सा पुरस्कार, जब मैं बड़ा सा पुरस्कार भी राष्ट्रपति से पाता, राष्ट्रपति से पाता। ओके बच्चे, इसका अर्थ तो हम देख पाएंगे। ओके, रोज रोज सीमा की खबरें, रोज रोज हर दिन प्रतिदिन सीमा कड़ी, रोज 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 हर दिन प्रतिनित्या, हर दिन प्रतिनित्या सीमा की खबरें, सीमा घड़ी खबरें, खबर समाचार, खबरें समाचार तो खबर समाचार, समाचार हर दिन हम घड़ी की विषयों को सुनकर, खबर विषय या विषय भी समाचार या विषय, समाचार या विषय सुन सुनकर केली केली मन मनसु नन्हा मेरा, नन्हा छोटा, नन्हा का मतलब छोटा, हर दिन घड़ी के विचारों को सुनकर मेरा मन छोटा होता है या छोटा, बहुत छोटे होते हैं, मुस मुस कर रह जाता, इस विषय को सुनकर मैं छोटा होकर बहुत दुखित होता है, मुस मुस कर रह जाना इसका अर्थ है दुखित होना। इस पैराग्राफ का पूर्ण रूप का अर्थ है, हर दिन घड़ी का विचारों को हम सुनकर मेरा मन छोटा होकर बहुत दुखित होता है। अंद्रे प्रतिदिन ನಾವು ಗಡಿಯ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಚಿಕ್ಕದಾಗಿ ತುಂಬ ದುಃಖಿತವಾಗಿದೆ. ನಾವೀಗ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಲ್ವಾ, ನಮ್ಮ ಭಾರತದ ಈಶಾನ್ಯ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಗಡಿ ಪ್ರದೇಶ ಲಿಪುವತೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ, ಹಾಗೆ ಹಲವಾರು ಗಡಿ ವಿಭಾಗಗಳು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭೂಪ್ರದೇಶಗಳ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಕೇಳಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಚಿಕ್ಕದಾಗಿ ನಾವು ದುಃಖಿತ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅಗರ್ ನಾ ಹೋತಾ ಛೋಟಾ ಬಚ್ಚಾ ಥೋ ಲೇಕರ್ ಬಂದೂಕ್ ಹಾತ್ ಮೇ, ಅಗರ್ ಒಂದು ವೇಳೆ, ಅಗರ್ ಒಂದು ವೇಳೆ ನಾ ಹೋತಾ ನಾನು ಹಾಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, ಛೋಟಾ ಬಚ್ಚಾ ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗ ನಾನು ಆಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ರೆ, ತೋ ಲೇಖರ್ ಬಂದೂಕ್ ಹಾತ್ ಮೇ, ನಾನು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಲೇಖರ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದೂಕನ್ನು ನಾನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕೈಯಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದೂಕನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಮೈ ಬಿ ನಾಮಕ ಮಾತ ನಾನು ಕೂಡ ಹೆಸರನ್ನು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಾಮ್ ಹೆಸರು ಕಮಾತ ಗಳಿಸು, ಕಮಾತ ಗಳಿಸು ಅದೊಪ್ಪಡೆ, ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ಚುಕ್ಕೋದಾಗಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದರೆ, ನಾನು ಬಂದೂಕನ್ನು ನನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಾನು ಕೂಡ ನನ್ನ ಹೆಸರನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದೆ. ಜಟ್ಪಟ್ ಹೋಕರ್ ಬಡಾ ಫೌಜ್ ಮೇ, ಜಟ್ಪಟ್ ತುರಂತ ಶೀಘ್ರ ಜಲ್ದಿ ಹೋಕರ್ ಬಡಾ ಫೌಜ್ ಮೇ, ಬಡಾ ಗೌರವ ಶಬ್ದ ಹೇ ಛೋಟಾ,
फौज सेना, फौज का अर्थ है सेना, फौज सेना, फौज में एक यही बस मन में आता, मैं भर्ती हो जाता, इद्दक्किद्दंते नानु ದೊಡ್ಡವನಾಗಿ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಸೇರಬೇಕೆಂತಕ್ಕಂಥದ್ದೇ ನನ್ನ ಒಂದು ಇಚ್ಛೆ. ನಾನು ಸೇನೆಗೆ ಸೇರಲು ನನ್ನ ಇಚ್ಛೆ ಆಗಿದೆ, ನಾನು ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಸೇನೆಗೆ ಸೇರಬೇಕು, ಇದು ನನ್ನ ಇಚ್ಛೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಾ ಕಿತನಿ ಖುಷ್ ಹೋತಿ, ಮಾ ಕಿತನಿ ಖುಷ್ ಹೋತಿ ಜಬ್ ಮೈ ಏಕ್ ಬಡಾ ಸಾ ಪುರಸ್ಕಾರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸೇ ಪಾಸ್, ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸೇ ಪಾತ. ತಾಯಿ ಎಷ್ಟೊಂದು ಖುಷಿಯನ್ನು ಪಡ್ತಾಳೆ ಯಾವಾಗ ನಾನು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಂದ ಪಡೆದಾಗ ತಾಯಿ ತುಂಬ ಸಂತಸ ಪಡ್ತಾಳೆ ಅಥವಾ ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡ್ತಾಳೆ. ಮಾ ಎಷ್ಟೊಂದು ಖುಷಿ ಪಡ್ತಾಳೆ, ಕಿತನ ಖುಷ್ ಹೋತಿ ಜಬ್ ಯಾವಾಗ, ಜಬ್ ಯಾವಾಗ ಅಂದರೆ ಏಕ್ ಬಡಾ ಸಾ ಪುರಸ್ಕಾರ, ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಪುರಸ್ಕಾರ, ಬಡಾ ಸಾ ಪುರಸ್ಕಾರ ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಪುರಸ್ಕಾರ, ಪುರಸ್ಕಾರ ಕಾ ಪರ್ಯಾಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಇನಾಮ್, ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸೇ ಪಾತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಂದ ಪಡೆದಾಗ ನಮ್ಮ ತಾಯಿ ತುಂಬ ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡ್ತಾಳೆ ಅಥವಾ ಹರ್ಷಪಡ್ತಾಳೆ, ಸಂತಸವನ್ನು ಪಡ್ತಾಳೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ತಾಯಿಯೂ ಕೂಡ ತನ್ನ ಮಕ್ಕಳು ಬಹುಮಾನವನ್ನು ಪಡೆದಾಗ ಸಂತಸವನ್ನು ಪಡೋದು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ. ಇದ್ದಿದ್ರಲ್ಲೂ ನನ್ನ ಮಗ ಅಥವಾ ಮಗಳು ಸೇನೆಗೆ ಸೇರಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಿಂದ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ. ಹಾಗಾಗಿ ತನ್ನ ತಾಯಿ ತುಂಬ ಸಂತೋಷವನ್ನು ಪಡ್ತಾಳೆ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಈ ಡಾಕ್ಟರ್ ಲೇಖಕರಾದಂತಹ ಡಾಕ್ಟರ್ ದಿವಿಕ್ ರಮೇಶ್ ಅವರು ಮೈಬಿ ನಾಮ್ ಕಮಾತ ಎಂಬಂತಹ ಒಂದು ಪದ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದೇಶಪ್ರೇಮವನ್ನು ಕುರಿತು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಪದ್ಯ ಭಾಗಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.